कोरोना रुग्णांची संख्या जर आपण आता बघितली तर ती दिवसाला काही हजारांच्या पटीमध्ये वाढताना आपल्याला दिसते. शहरांपुरता मर्यादित असलेला कोरोना आता ग्रामीण भागामध्ये ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढताना आपल्याला दिसतो आहे. सुरुवातीला जे आपल्याला गांभीर्य या कोरोनाच्या संदर्भामध्ये दिसत होतं ते आत्ता आपल्याला दिसत नाही आहे. लोक गांभीर्यानं हे सोशल डिस्टन्सिंग असेल किंवा मास्क लावणं असेल किंवा हात सॅनिटाईज करणं असेल तर या गोष्टी पाळताना आपल्याला कमी प्रमाणामध्ये दिसत आहेत. परंतु या कोरोनाला आपण गांभीर्यानं घेतलं पाहिजे, अन्यथा आपल्याला कोणताही ईश्वर आपल्याला त्याच्यातून वाचवू शकणार नाही असं मत जामखेडचे डॉक्टर एकनाथ मुंडे यांनी व्यक्त केलं आहे. 40-45 वर्षाहून अधिक काळ डॉक्टर मुंडे यांनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये सेवा दिलेली आहे आणि या सगळ्या अनुभवातून त्यांनी आपल्या सर्व नागरिकांना काही मौलिक सूचना केलेल्या आहेत. बघूया डॉक्टर मुंडे या संदर्भामध्ये नेमकं काय म्हणालेत. भल्या भल्यांनी भल्या भल्या सुधारित देशांनी कोरोनामुळे हात टेकलेत. आपण विकसनशील देश आहोत, आपल्यातले मतभेद पक्ष बाजूला राहू द्या. कोरोना खरंच घातक आहे, ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं. मी एक पेशंट, माझा पेशंट तुम्हाला सांगतो, मी असं म्हणणार नाही डॉक्टर चांगलेच असतात, पण मी नक्की असं म्हणेल सगळे नालायक नसतात. माझा एक पेशंट 14 दिवसापूर्वी मी करोना पॉझिटिव्ह सांगितला, त्याला 14 दिवस ट्रीटमेंट दिली, आज तो सिरियस आहे. मी तहसीलदार साहेबांना येऊन भेटलोय सकाळी. दंडवर्जे साहेबांना मी सकाळपासून पाठलाग करतोय, घाट पडू शकली नाही, कामात आहेत. अरे हे जर चित्र असेल का, ज्या माणसांनी प्रामाणिकपणे ह्या जामखेडसाठी काम केलंय त्याचा विचार. स्वाईन फ्लूच्या काळात एकटा लढत होतो, एकटा लढत होतो, एकही मृत्यू होऊ दिला नाही हे संजय कोठारीला माहिती आहे. आणि त्या ग्रामीण रुग्णालयाचं रूपांतर कोविड सेंटरमध्ये करा, एकटा डॉक्टर मुंडे मॅनेज करेल, सरकारी टीम माझ्या हाताकडे. जे मरणार आहेत 2.8% लोक, परमेश्वर अल्लाह येशू ख्रिस्त महम्मद पैगंबर सब कुछ आहे, तो मी बच नाही सकते, वाचू शकत नाहीत. 85% लोकांना कांतीलालजी कोठारीने जे सांगितलं 5 गोळ्या दिल्या, अरे 85% लोकांना काहीच नसतं. इथले आलेल्या लोकांपैकी 50% करोना पॉझिटिव्ह असू शकतील हे मी तुम्हाला सांगतोय. यांना त्रास नाही, हे फक्त दात्याचा रोल करतात, दुसऱ्याला दान करणे. म्हणून करोना फार घातक आहे आणि जगायचं असेल तर लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही. ते पण परत वाढलं तर लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही. सुदैवानी आपल्याला टीम फार चांगली आहे, या टीमचा आपण फायदा घेतला पाहिजे. आपल्याला या विषयासंदर्भामध्ये जर काही मत नोंदवायचं असेल तर आपण या व्हिडिओच्या खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये ते जरूर नोंदवा. हा व्हिडिओ लाईक करा, त्याला शेअर करा आणि फॉर द पीपलच्या फेसबुक पेजला जरूर लाईक करा. फॉर द पीपलचं यूट्यूब चॅनल आहे, या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवरती प्रेस करा.